हाय एवरीवन, वेलकम टू माय चैनल। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बेरीना ब्लीचर हेअर कलर आहे, म्हणजे हा ब्लीच आहे, हेअर ब्लीचर आहे। तर हा कि 95 रुपीचा आहे हा। तर याला आपण केसांवर अप्लाय करू शकतो, म्हणजे ज्यांना पूर्ण केसांना करायचं आहे ते पूर्ण केसांना करू शकता। ब्लीच आहे हे, सारखं ब्लीच करणं शक्य नाही केसांना, म्हणून हे ब्लीच 6 ते 7 महिन्यानंतर, म्हणजे एकदा अप्लाय केलं त्याच्यानंतर 6-7 महिन्यानंतर करू शकतो। त्यानंतर हे स्काल्पला लागलं की केस आपले डॅमेज होतात, हेअर फॉल होतो, त्यामुळे हे सारखं यूज करू शकत नाही। आणि ब्लीच हानिकारक आहे सर्वांना माहितीच आहे, पण ज्याचे केस काळे आहेत त्यांच्या केसांवर कलर होत नाही, हायलाईट म्हणा किंवा हेअर कलर मेट होत नाही, त्यासाठी आपल्याला ब्लीचचा वापर करावा लागतो। सो त्यामुळे आज मी ब्लीचचा वापर करणार आहे। तुम्हाला मी म्हणजे ब्लीचचा हायलाईट करून दाखवणार आहे, हायलाईट कशा पद्धतीने करतात ते। सो हेअर ब्लीचिंग पावडर आहे हा, याच्यासाठी आपल्याला मी स्ट्रिकचं डेव्हलपर आणलेलं आहे, 40 व्हॉल्यूमचा आहे 12%। तर हे डेव्हलपर वापरणार आहे। तर हा पाऊच आहे 15 ग्रॅमचा आहे हा, तर ह्याच्यात डबल आपल्याला डेव्हलपर टाकायचा आहे। हा ब्लीच मिक्स करण्यासाठी आपण कुठल्याही कंपनीचा डेव्हलपर वापरू शकतो, जसं मी स्ट्रिकचा घेतला तसं तुम्ही लॉरियलचा सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर ब्लीच हा सॉफ्ट आहे खूप, म्हणजे कमी कमी, म्हणजे आपण जर हायलाईट करायचं असेल आपल्याला तर आपल्याला फॉईल पेपरसुद्धा लागतो। आणि हा ब्लीच आपण जास्तीत जास्त वेळ ठेवू शकत नाही, अर्धा तास मिनिमम आपण 10 ते 15 मिनटं याला ठेवू शकतो केसांवर, नाहीतर केस भरपूर डॅमेज होतात। त्याच्यामुळे आपल्याला हे 10 ते 15 मिनटंच ठेवायचं आहे, जोपर्यंत आपल्या केसांचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत। हा ब्लीच केल्यानंतर याचा कलर कोपरमध्ये होतो चेंज, म्हणजे कोपर कलर होतो ब्लीच केल्यानंतर केसांचा। आणि कोपर कलर खूप ट्रेंडिंग आहे, म्हणजे खूप ट्रेंडिंग चालू आहे कोपर कलर आणि आजच्या जनरेशनमध्ये। काही जणांना अर्ध्या केसांमध्ये पूर्ण ब्लॉन्ड कलर पाहिजे असतो, त्यासाठी आपल्याला मग एवढ्या केसांमध्ये पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक पाऊच पुरेसा होतो एक पाऊच। सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे याचा हायलाईट करून, सो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते। चला तर मग बाय।